नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक कमेंट होती सर कोरोरावमध्ये बॅकग्राऊंड रिव्ह्यू कसं करतात ते सांगा तर आज मी ते बॅकग्राऊंड कोरोरावमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड रिव्यू करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितलं तुमचं सगळं लक्षात राहील आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओबद्दल काय बोलायचं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर इथं कोरोडामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आता इथं कोरोडामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड रिम्यू करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला अशी इमेज पाहिजेत हे जे खाली तुम्ही बघितलेले हे ते व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये हे इमेज आहेत व्हाईट बॅकग्राऊंड कोणत्याही एक बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला तुमच्याकडं पाहिजेत इमेज तर कोणतंही एक बॅकग्राऊंड समजा आता मी तुम्हाला दाखवतो इथं मी डबल क्लिक केलं डबल क्लिक केलं इथं कलर घेतला मी कोणता एक आणि इथं मी ते बॅकग्राऊंड घेणार आहे आपलं जे मला रिम्यू करायचं बॅकग्राऊंड ते मी इथे घेणार आहे इमेज आता हे बघा हे जे बॅकग्राऊंड आहे याचं वाईट बॅकग्राऊंड आहे याचं बी वाईट आहे सगळ्या याचं वाईट बॅकग्राऊंड आहे असं जर बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला रिम्यू करता येईल करोडोमध्ये किंवा मग ब्लॅ याच्या व्हाईट कलर सोडून दुसरा एक कोणताही कलर असला तर ते एकच कलर पाहिजेत त्यावेळेस ते बॅकग्राऊंड रिम्यू होते मित्रांनो ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड रिम्यू करतो कोरोनामध्ये त्यावेळेस तुम्हाला जर तुमच्याकडे इमेज असेल तर त्या इमेजचं बॅकग्राऊंड व्हाईट कलर पाहिजे किंवा मग कोणताही दुसरा एक कलर पाहिजेत एक कोणताही ब्लॅक कलर ग्रीन कलर कोणताही एक कलर पाहिजेत त्यावेळेस याच्यामध्ये बॅकग्राऊंड तुम्हाला रिम्यू करता येईल आणि जर हे जर तुमच्याकडे मिक्सिंग जर बॅकग्राऊंड असेल समजा एक तुम्हाला मी दाखवतो जर तुमच्याकडं असं जर इमेज असेल तर ह्या इमेजचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिम्यू करता येणार नाही ना, ना, कोरोनामध्ये जर तुम्हाला बॅकग्राऊंड रिम्यू करायचं तर असे तुमच्याकडं इमेज पाहिजे त्यावेळेस ते बॅकग्राऊंड रिम्यू करता येते आता याला रिम्यू कसं करायचं आहे हे तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला इथं बिटमॅपमध्ये जायचं आहे बिटमॅपमध्ये गेल्यावर इथं बिटमॅप कलर मॅ मास्कला तुम्हाला सिलेक्ट करायचे इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं ते पॅनल इथं ओपन होईल आता समजा तुम्हाला याचं जर बॅकग्राऊंड रिम्यू करायचं तर इथं तुम्हाला से ह्या इमेजला सिलेक्ट करून इथं तुम्हाला इथं हेड आहे इथं हॅड कलर इथं तुम्हाला हे हॅड कलरच ठेवायचे आणि इथं तुम्हाला एक कलर सिलेक्शनचं एक टूल मिळते मिळते दिसतं इथं तर याला तुम्हाला सिलेक्ट करून इथं तुम्हाला हे जे व्हाईट कलर आहे इथं असं क्लिक करायचं त्यानंतर इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता अप्लाय केल्यानंतर ह्याचं बॅकग्राऊंड इथं रिम्यू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याचे प्रत्येक इमेजचं वेगवेगळं इथं प्रत्येक इमेजला तुम्हाला इथं आता इथं चौतीस आहे तर इथं तुम्हाला कमी जास्त करायचं आहे जे आता ही जे इमेज आहे क्लसचा याचं मी बॅकग्राऊंड रिम्यू केल्यावर बघायचं आहे आपल्याला इथं काय होतं इथे आता याला मी सिलेक्ट केलं अप्लाय केलं आता इथं बरोबर आलेलं आहे याचं पण आता हे एक इमेज आहे ह्या इमेजचं बॅकग्राऊंड रिम्यू करायला सिलेक्ट घेतलं मी इथं हे टूल घेतलं आहे मी कलर सिलेक्शन आणि इथं मी सिलेक्ट केलेलं आहे इथं अप्लाय केलं आता इथं बी हे पण बरोबर हे झालेलं आहे पण इथं हे जे या डोक्यावर इथं तुम्ही बघू शकता इथं लाल कलर आलेला आहे इथं माझे बॅकग्राऊंड इथं इथलं विकट झालेलं आहे तर याच्यासाठी आपल्याला इथं याला कमी करायचं असं सत्तावीसपर्यंत घेतलं अप्लाय केला आता हे थोडं राहिलेलं आहे एवढं आता अजून याला कमी करायचं पर्यंत घेतलं आपल्या केला तर इथं तुम्ही बघू शकता इथं एक आणि इथं एक थोडं राहिलेलं आहे सोळापर्यंत आपल्या केला तर हे एवढं झालेलं आहे तर तू हे आता तुम्ही बघू शकता इथं दोनपर्यंत घेतलेलं आहे मी एवढं झालेलं आहे तर याला मी थोडं अजून वाढवतो अकरापर्यंत घेतलेलं आहे आता हे कमी झालेलं आहे म्हणजे आता ही जी झालेली आहे ह्याची एक जी याची एक आता हे एक तुम्हाला मी दाखवतो याचं रिव्यू करून इथं इथं कलर सिलेक्शन इथून टून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे असं आणि इथं अप्लाय करायचं अप्लाय केलं आता इथं हे मधलं पण इथं रिम्यू झालेलं आहे तर याला मी कमी करायचं असं वीसपर्यंत घेतलं ओके ते अशी ही पी एन जी झालेली आहे बघू शकता हे सगळी पी एन जी इथं झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही याला पी एन जी करू शकता याच्यामध्ये एक एकच बॅकग्राऊंड एकच कलरचं बॅकग्राऊंड पाहिजे त्यावेळेस ते, ते रिम्यू होते तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही करोडरावमध्ये बॅकग्राऊंड रिम्यू करू शकता एक एक मे दोन मिनटामध्ये तुम्ही दोन चार किती बी इमेज असले तर तुम्ही ते त्याचं बॅकग्राऊंड रिम्यू करू शकता आणि त्याला यूजमध्ये घेऊ हो शकता तर आजच्या एवढंच भेटू पुढच्या एवढोमध्ये धन्यवाद